आणि आज देशभरामध्ये रक्षाबंधन उत्साहामध्ये साजरे केले जाते। रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आज आमदार रोहित पवार यांनी मंत्रालयामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला। दरवर्षी आमच्या पुढच्या पिढीचं सकाळीच रक्षाबंधन होत असतं, पण यावर्षी ते झालं नाहीये, अजूनही दिवस संपलेला नाहीये, त्यामुळे पाहूयात काय होतंय अशी सूचक प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली। सकाळी कुठे ना कुठेतरी आमच्या आधीच्या पिढीच्या बाबतीतला जो नेहमी दरवर्षी राखी बंधनाचा जो कार्यक्रम होत होता तो झाला असता तर आम्हालाही आनंद वाटला असता, पण तो संपलाही दिवस असं नाही, अजून संध्याकाळचा सुद्धा काळ आहे। त्या बाबतीत आपण बघूया, व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक रिलेशन आणि राजकारण हे कुठेतरी वेगळं राहिलं पाहिजे। आपण विचाराची लढाई लढत राहू, पण कौटुंबिक कुठेतरी कमी, पण अजून दिवस संपलेला नाही, संध्याकाळी बघू काय होतं।